आपण सोयाबीन पाण्यामध्ये भिजत ठेवूया 5 ते 10 मिनटं, ते नरम होईपर्यंत. ते सर्व मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. चिरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, जिरं, हळद. कढईमध्ये कढीपत्ता, जिरे, कढईमध्ये तेल टाका, जिरं, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, हिंग, कांदा, टोमॅटोची फोडणी घाला. आणि तेल भरपूर घ्यायचं आहे. फोडणी चांगली फ्राय करून घेऊया. सोयाबीन मिक्सरला बारीक वाटून घ्या आणि तोही नंतर फोडणी चांगली झाल्यानंतर त्यामध्ये टाका. मीठ टाका, तिखट टाका आणि सोयाबीन टाकल्यानंतर सर्व मिक्स केल्यानंतर 7 ते 8 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजू द्या. आता मिक्सरला बारीक केलेला सोया टाकूया. मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून 10 मिनटं शिजू देऊया. आपला सोयाबीन खिमा रेडी टू ईट झालेला आहे. चला तर मग एन्जॉय करूया. आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ नाईस डे.